नमस्कार, अपना सर्वांचे आपल्या जय किसान या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रहो, आज दिनांक 5 जून 2021 आणि आता रात्रीचे 7:55 झालेले आहेत। आता काही ठिकाणी पावसाळी पोषक वातावरण तयार झालेलं बघायला मिळत आहे, काही ठिकाणी पाऊस पण सुरू आहे। सांगली साताऱ्याकडला जो काही भाग आहे, सोलापूर साईडचा काही भाग आहे, या परिसरामध्ये आता पावसाळी पोषक वातावरण तयार होताना बघायला मिळत आहे। तर मित्रांनो, आपण येत्या पुढील 3 ते 4 तासामध्ये आपल्या राज्यातील कुठे कसं काय वातावरण राहणार आहे त्याबद्दल आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण नक्की करा। तर मित्रांनो, आपण लाईव्ह सॅटेलाईट इमेज जी आहे आता 7:55 ती आपण आता बघत आहोत। त्यानुसार आपण जाणून घेणार आहोत की कुठे कसं काय वातावरण आहे, कोण्या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे, कुठे पाऊस झालेला आहे, कुठे पाऊस सुरू आहे, याबद्दल आपण आता जाणून घेऊया। तर बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला वादळी पावसाची शक्यता आहे, त्यामध्ये खास करून आपल्याला सांगली, कोडोली, कराड, विटा, सोबतच वडोज, पंढरपूर, सोलापूर, जत या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी पाऊस झालेला बघायला मिळाला आहे। आणि पुढील 3-4 तासात जर विचार करायचा झाला तर या ठिकाणी आपल्याला वादळी पावसाची शक्यता आहे। सोबतच चिपळूण, सातारा, बारामती, दौंड, पुणे, गोरेगाव, खोपोली, खेड या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला वादळी पावसाची, जोरदार स्वरूपाच्या वादळी पावसाची शक्यता आहे। दौंड, करमाळा, जामखेड, अहमदनगर, सोबतच बीड साईडचा काही भाग आहे, बार्शी साईडचा काही भाग आहे, या बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो पुढील 3-4 तासामध्ये। बार्शी, पेठ, सोबतच लातूर, परळी, माजलगाव, सेलू या भागातून आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना बघायला मिळत आहे। वैजापूर, औरंगाबाद, कन्नड या भागातून आपल्याला तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। नाशिकच्या काही भागातून आपल्याला पावसाळी पोषक वातावरण तयार होताना बघायला मिळत आहे।